नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की एक कस्तुरी मृग असतो आणि तो हरिण त्याला येणाऱ्या सुगंधामागे वनवन भटकत असतो. पण त्याला हे माहीत नसतं की तो जो सुगंध येतोय तो त्याच्या स्वतः जवळूनच येतोय. असाच एक कस्तुरी नावाचा नवा कोरा सिनेमा 8 डिसेंबरला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे सर आता सध्या आपल्यासोबत आहेत. सर, कस्तुरी नावाचा सिनेमा आहे, काय संकल्पना आहे, काय स्टोरी आहे? जसं तुम्ही आता उल्लेख केला की एक कस्तुरी मुलगा असतो आणि त्याच्या नाभीतून तो स्मेल येतो आणि त्याला तो मध्येपर्यंत सापडत नाही. तसंच त्या स्टोरी लाईन आपली आहे ज्याच्यामध्ये एक गोपी नावाचा मुलगा आहे की ज्याला असं वाटतं की आपण साफसफाईची कामं केल्यानं त्याचा अंगाचा खूप घाणडा वास येतो आणि तो घालवायचा आहे त्याला. तो वास घालवण्यासाठी त्याला आत्तर कस्तुरीचा आत्तर त्याला पाहिजे आणि ते कस्तुरीचा आत्तर मिळवण्याचा स्ट्रगल म्हणजे फिल्म आहे. आणि ते मिळतो का नाही कस्तुरीचा आत्तर हे बघण्यासाठी तुम्हाला 8 तारखेला चित्रपटात जावं लागेल. तर 8 तारखेला हा सिनेमा रिलीज होत आहे, याच्यामध्ये बाल कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आणि कस्तुरी म्हणजे कस्तुरी मागे संकल्पना काय होती तुम्हाला? म्हणजे आपण जसं मागाशी उल्लेख केला की आपण एक बुद्धाचा थॉट आहे ज्याच्यामध्ये मी असं मेन्शन करेल की आत्मदीप भवा, स्वयंप्रकाशित व्हा किंवा सेल्फ डिस्कवरी. सो त्या मुलाची ती जर्नी आहे स्वतःला शोधण्याची त्या सिनेमाच्या माध्यमातून आणि त्याचं ते काय माध्यम निवडलंय किंवा आपण ते कसं सांगितलंय ते तुम्हाला फिल्म बघितलं लक्षात येईल. अच्छा, हे बाल कलाकार म्हणजे तुम्हाला भेटले कुठे हे बाल कलाकार? जसं आपण म्हणतो की एखादी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर आपल्याकडे डोक्यामध्ये कास्टिंग तयार होते. तर मग जेव्हा मी लिहून तयार झाल्यानंतर डोक्यात आलं की आपण याच्यासाठी कास्टिंग करूया, तर ह्यातलं जे प्रत्येक पात्र आहे ना ते खूप रिअलिस्टिक झोन मधलं आहे, त्यामुळे मला त्याच मातीतले तसेच दिसणारे किंवा तसे बोलणारे कलाकार पाहिजे होते. आणि ते त्यासाठी मी माझ्या शहरामध्ये बाराशेमध्ये ऑडिशन कॉल दिला. जवळपास मी 500 मुलांचं ऑडिशन घेतलं, त्यातून मग समर सोनवणे ज्यांनी गोपीची भूमिका केली तो मला भेटला आणि आदिमच्या भूमिकेसाठी मला श्रवण भेटला. तो आधीच भेटला होता कारण आम्ही सोबत काम केलं होतं मोरक्या आणि आयडेंटिटी शॉर्ट फिल्म मध्ये. सो तो आधीपासून माझ्या सोबत होता, त्यामुळे त्याला शोधण्याचे एवढे मला कष्ट घेऊन आले. पण गोपीसाठी मला नक्कीच मला 500-600 मुलांचं ऑडिशन घ्यावं लागलं आणि त्यातून तो भेटला मला. या कस्तुरी या चित्रपटाला बरेच पुरस्कारही मिळाले, विविध पुरस्कारामध्ये तिचं नॉमिनेशनही झालं या चित्रपटाचं, तर याबद्दल काय सांगाल? जसं आपण एखादा चित्रपट बनवतो तेव्हा आपली एक इच्छा असते की तो विविध फेस्टिवलमध्ये जावा आणि त्याला पुरस्कार मिळावे, नामांकन मिळावे. तसं कस्तुरीचा प्रवास देखील तसा झाला आहे पहिले 2 वर्ष, कारण लॉकडाऊन नंतर बरेच फेस्टिवल झालेच नाहीत. म्हणजे माझा पहिला फेस्टिवल मामी होता जिथं मला खूप काय म्हणतात नॉमिनेशन मिळाले, खूप अप्रिसिएशन मिळालं ऑडियन्स आणि ज्युरींचं पण. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार आम्हाला 2019 मिळाला, तो म्हणजे उत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जो दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आम्हाला 2021 मिळाला. तो म्हणतं ह्या चित्रपटासाठी सगळ्यात मोठी पावती ती होती आणि मला वाटतं आता ते ऑडियन्सकडे जात आहे बघण्यासाठी. मला आनंद आहे की ते लोक बघतील आणि त्यांचा फीडबॅक देतील. चित्रपटाचा आपण ट्रेलर जर बघितला तर जे सीन्स आहेत ते ग्रामीण भागातले आपल्याला दिसत आहेत, तर कुठे या चित्रपटाचं शूटिंग झालंय आणि गोष्टीचा प्रेम असेच आपण जर बघितला तर तालुका प्लेसची अशी गोष्ट आहे ती जिथं काय म्हणतात त्याला की सुखसुविधा अशा फार नाही आहेत तिकडं, ग्रेट नाही आहेत, पण आपलं जीवनमान एकदम मध्यमवर्गीय लोकांचं आहे अशा भागामध्ये ती गोष्ट घडते. एक सफाई कामगारचा मुलगा आहे, ऍक्च्युली ट्रू स्टोरीवरती बेस हा सिनेमा आहे. भाषेमध्ये एक सनी चव्हाण नावाचा मुलगा आहे ज्याची गोष्ट मी वाचून इन्स्पायर झालो की आपण हा सिनेमा केला पाहिजे, कारण मी पण एका कामगार कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील सफाई कामगार आहेत, माझे आजी आजोबा सफाई कामगार राहिलेले आहेत, मी थोडंफार त्यांच्यासोबत काम केलेलं आहे लहानपणी सफाई कामगाराचं. सो ज्यात गोष्ट घडली म्हणजे माझ्या गावामध्ये किंवा सनीचं जिथं आयुष्य गेलं, माझं थोडंफार आयुष्य काम करण्यात गेलं आजीसोबत, तिथेच मला असं वाटलं की आपण सेटअप करूया आणि त्याच ओरिजिनल लोकेशनला आपण ती फिल्म का शूट करू नये, जेणेकरून लोकांना असं वाटावं की ते आपण त्या गोष्टीचा एक भाग आहोत किंवा आपण ती गोष्ट घडताना पडद्यात बघतोय आणि तितकं ती नॅचरल वाटावी, खरी वाटावी, म्हणून मी त्याच लोकेशनला शूट केली ज्या लोकेशनला ऍक्च्युली माणसं तसे जगतात राहतात आणि त्यांचं जगणं जसं जगतात जसं तसं मांडण्याचा मी प्रयत्न पडद्यावर केला आहे. जो इश्यू तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मांडताय तो म्हणजे नक्की इश्यू काय आहे त्याच्याबद्दल थोडं संदर्भात सांगा. आपण जर बघितलं तर आपल्या आसपास मॅन्यू स्कॅव्हेंजिंग जे बऱ्याच गोष्टी घडताना आपण आसपास ऐकतो की डेली बेसिसवर दिल्लीत किंवा मुंबईत किंवा पुणे सगळ्या शहरामध्ये मॅन्युअलमध्ये पडून मरणाऱ्याची संख्या काही ना काहीतरी रोज बातमी असतेच न्यूजमध्ये. आणि मला वाटतं की ह्याच गोष्टीचा बेस आहे की जिथं एक मुलगा आहे
तो मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये इनॉल आहे फॅमिली सोबत, तो वडिलाला पोस्टमार्टम मध्ये मदत करतोय, आईला टॉयलेट क्लिनिंग करण्यामध्ये मदत करतोय, आणि त्याला असं वाटतं की ते काम केल्याने त्याच्या अंगाचा खूप वाईट वास येतो किंवा काय म्हणतो आपण त्याला बॅड स्मेल येतो त्याला त्याच्या बॉडीचा, आणि तो त्याला घालवायचा आहे कायमस्वरूपी. आणि एका बाजूला तो शाळेमध्ये हुशार पण आहे, म्हणजे शाळेत तो संस्कृत विषयामध्ये टॉप केले त्यानं, आणि ते पुरस्कार घ्यायला त्याला 26 जानेवारीला स्टेजवर जायचं, आणि ते घेण्यासाठी त्याला त्या दिवशी गणवेश आणि त्या गणवेशाला लावलेलं अत्तर कस्तुरीचं हे त्याला पाहिजे, आणि हे त्याचं ध्येय आहे, आणि ते मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे सिनेमामध्ये, आणि तेच एकूण आपण त्या सिनेमात सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता तुम्हाला हे बाल कलाकार भेटले आणि तेच तर आता त्यांनी काही थिएटर वगैरे असे कलाकार करतात तसं केलेलं नव्हतं, तर मग काय अडचणी तुम्हाला आल्या असतील, बऱ्याच अडचणी आल्या असतील, तो एक्सपिरियन्स कसा होता? मुळात कथेचीच डिमांड असं होते की न्यू कमर आम्हाला पाहिजे होते, त्या आम्ही ठरवून प्लॅन केलं होतं सैराट प्रमाणे, सैराट मध्ये कसे नवीन, हा अनेक सिनेमामध्ये आपण तसं कास्टिंग बघतो की जिथं आपल्याला तो काय म्हणतात त्याला खरं वाटावं, वास्तववादी वाटावं असं आपला एक डिरेक्टर म्हणून एक व्हिजन असतं आपला, आणि आपण त्या पद्धतीनं आम्ही कास्टिंग प्रॉपर केलं, आणि त्या मुलांना म्हणजे दोन्ही मुलं आदिम आणि गोपी ज्यांनी भूमिका केली त्या दोघांनाही मी माझ्यासोबत, आम्ही एक बंगला घेतला होता भाड्याने, तिथं आम्ही जवळपास 5 ते 6 महिने आम्ही एकत्र राहिलो, ते मुलांना माझ्याकडेच मुक्कामाला ठेवून घेतलं, आणि त्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं बेसिक ऍक्टिंगची ट्रेनिंग करून घेतली, ज्याच्यामध्ये फिजिकली काही गोष्टी होत्या ज्या ट्रान्सफॉर्मेशन मला गरजेचं होतं, जसं दोघांनी वेट लॉस करणं गरजेचं होतं, दुसरं असं होतं की गोपीच्या कॅरेक्टरसाठी गोपी ह्या लेफ्टी असायला पाहिजे होता मला सिनेमात, आणि वास्तवमध्ये समर्थ ज्याने भूमिका केली आहे तो राईटी आहे, सो मग त्याला राईट टू लेफ्टी करण्यासाठी मला त्याच्याकडनं बरेच मेहनत करून घ्यावी लागली, म्हणजे आपल्या डेली बेसिसची ऍक्टिव्हिटी आहेत, आपण आपलं जेवण असेल, क्रिकेट खेळणं असेल किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी आपण ज्या उजव्या हाताने करतो, मी त्याला सगळ्यांना सांगितलं की डाव्या हाताने कर, आणि 4-5 महिने त्या मुलांना सगळी मेहनत घेतली, आणि तुम्ही पडत बघाल फार सुंदर काम केलं त्या मुलाने, आणि खूप नॅचरल वाटेल तुम्हाला बघताना ते. म्हणजे काय असं कारण होतं की डाव्या हाताने त्याला सगळं काम करायला पाहिजे? आपण जर बघितलं तर सामाजिक जी काय आपण म्हणतो उतरंड आहे किंवा जे स्तर आहे त्याच्यामध्ये सफाई कामगार असेल किंवा कोणी, हे सगळे खालच्या स्तरामध्ये आहेत, आणि डाव असणं म्हणजे जसं की माणूस म्हणून आपण इतकं कधी कधी चुकीचं वागतो की आपण आपल्या शरीराचा पार्ट असलेला डावा हात हा आपण त्याला कधीच योग्य वागणूक देत नाही, सो मला वाटतं की ते डावा हात असण्याचं प्रतीक आहे तो गोपी म्हणजे सिनेमात. बरेच पुरस्कारही भेटलेत मागच्या वर्षी, तुम्हाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार भेटला होता सुरुवातीपासून, तर आता एकदम ट्रेलर तुम्ही रिलीज करेपर्यंत किती एकूण काळ लागला तुम्हाला? शूटिंग संपला आमचं 2018 आणि तो सिनेमा कम्प्लीट झाला 2019, आणि तिथून तो फेस्टिवलला चालू झाला फिरायला, आणि मला वाटतं 2-3 फेस्टिवल झाले असतील, आणि लॉकडाऊन पडलं तर लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष गेले आपल्या सगळ्यांचेच गेले, सगळ्यांचेच गेले, त्याच्यामुळं सगळं ठप्प झालं होतं, आणि त्यातच नॅशनल अवॉर्डचं डिक्लेअर झालं आम्हाला 2021, आणि ते 21 ऑक्टोबरला पण आम्हाला दिलं गेलं, पण रिलीज होण्यासाठी आम्हाला फार स्ट्रगल करावं लागलं, कारण एक सो कॉल्ड हा आर्ट हाऊस सिनेमा असं आहे असं लोक म्हणतात, आपल्यासाठी तो सिनेमाचा ऍक्च्युअली कलाकार म्हणून, पण तो त्यात कमर्शियल व्हॅल्यू नसल्यामुळे हा सिनेमा रिलीज व्हायला 5 वर्ष लागलं, म्हणजे तो आज आपण जर बघितलं तर 5 वर्ष झालं त्या सिनेमा कम्प्लीट होईल, आज तो रिलीज होतोय. 2018 साली शूट झालं होतं, सगळं प्रोसेस झाली होती, आणि आता रिलीज होतो, येस, येत्या 8 तारखेला रिलीज होणार. हो हो. सर, सिनेमा लिहिण्याचा प्रवास कसा होता, म्हणजे ती स्क्रिप्टिंग, ती प्रोसिजर, ती सगळी असते, त्याचा प्रवास कसा होता? डायरेक्ट मी कसतो सिनेमा नाही केला ऍक्च्युली, मी त्याच्या आधी एक त्याच विषयावरती एक लघुपट केला होता पोस्टमार्टम नावाचा, जेणेकरून आपला हा विषय आपल्या हाताला येतो का नाही हे बघण्यासाठी मी तो लघुपट बनवला होता, आणि तो लघुपट मला वाटते मी 2016 बनवून 1-2 वर्ष तो फेस्टिवलला फिरवला, बऱ्याच ठिकाणी त्याला नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे जे होतं फीचर फिल्म केली पाहिजे, मग माझे मित्र आहेत जे कस्तुरीचे कोरायटर आहेत शिवाजी कर्डे, त्यांना बोलून घेतलं घरी बारशीमध्ये, आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कस्तुरीची जी काय बेसिक आयडिया होती, जी कॉन्सेप्ट होती, मी त्यांना ते ऐकवली आणि त्यांना ते आवडल्यानंतर मग आम्ही मिळून आम्ही ते लिखाणला चालू केलं, आणि त्याच्यामध्ये बरेच रिसर्च पण आम्ही दोघांनी मिळून केला, जसं त्यात पोतीचा उल्लेख आहे, नवनाथाच्या पोतीचा असेल किंवा लोकेशन रिखे असतील, तशा अनेक प्रोसेसमध्ये जाऊन आम्ही ती स्क्रिप्ट मला वाटते 1-1.5 वर्ष लागला आम्हाला लिहायला, आणि त्यानंतर मग ती स्क्रिप्ट घेऊन आणि पोस्टमार्टम हा लघुपट घेऊन आम्ही आमचे जे निर्माते आहेत त्यांना भेटलो आणि आम्ही सिनेमाला सुरुवात केली. पोस्टमार्टम तुम्ही म्हणताय, हे पोस्टमार्टम जे तुम्ही मुद्दा या कस्तुरी पिक्चरमध्ये घेतलाय ते तुम्ही जवळून पाहिलंय, तर कसं कनेक्शन आहे त्याच्याबद्दल तुमचं? पोस्टमार्टम हा ॲक्च्युली तो माझा वैयक्तिक
अनुभव नाही आहे, तो सनीच्छवाने मुलाचा अनुभव आहे. ती बातमी पेपरमध्ये वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी त्या शिकवण ठेवू शकलो, कारण आमच्या दोघांची पार्श्वभूमी सारखी होती. तोही सफाई कामगार कुटुंबातून आला होता आणि मी पण त्याच पार्श्वभूमीतून आला असल्या कारणानं मला त्याशी सहानुभूत होता आला. आणि मला असं वाटलं ह्याची जर गोष्ट आपण पडद्यात आणली तर कुठं आपल्याही भावना व्यक्त व्हायला आपल्याला मदत होईल, आपली ही गोष्ट आपल्याला पडद्यात आणता येईल. मला वाटतं ती आमच्या दोघांपुरती मला देत न राहिलेली गोष्ट आहे, कारण आज देशामध्ये आपण आज बोलत असताना अनेक मुलं आहेत जे विटभट्टीवर कामाला जात असतील किंवा चहाच्या कॅन्टीनवर कामाला जात असतील, त्या प्रत्येक मुलाची ही गोष्ट आहे कस्तुरी, कारण त्याला एज्युकेशन घेण्याचा एक पूर्ण बेसिक अधिकार आहे आणि त्याला आपण त्याच्यापासून लांब ठेवतोय. आणि गोपी असंच कॅरेक्टर आहे ज्याला शिक्षणापासून लांब काही काळ राहावं लागतं आणि त्याला त्यातून मग शेवटी त्याची कस्तुरी मिळते का नाही, तर हाच म्हणजे तो सिनेमा आहे. आणि मला वाटतं की तो तुम्ही 8 तारखेला बघावा. 8 तारखेला रिलीज होणार आहे. निर्मात्याबद्दल काय सांगाल, निर्माते कसे भेटत गेले तुम्हाला? मी मागाशी म्हणल्याप्रमाणे की जसं मी पोस्टमार्टम केला आणि तुम्हाला फेस्टिवलला फिरत होता, मला आठवतं की नागपूरमध्ये बुद्धिस्ट फिल्म फेस्टिवलला म्हणजे माझे प्रोड्युसर आहेत अजय डोके, त्यांची माझी भेट FTI मध्ये झाली होती आणि त्यांनी तो लघुपट बघितल्यानंतर मला म्हणले की हा सब्जेक्ट मला आवडला आहे, ह्याच्यावरती आपण काही करू शकतो का फीचर वगैरे. आणि मी त्यांना मी पटकन म्हणले की मी एक स्क्रिप्ट लिहिली ह्याच्यावरती आहे आणि 8-9 महिन्यात तर तुम्हाला वेळ असेल तर मी तुम्हाला ऐकवतो. आणि मी त्यांना ते पुण्यामध्ये ऐकवल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या काही मित्रांना सोबत घेतलं आणि चर्चा केली की स्क्रिप्ट खूप चांगली झालेली आहे, विनोदने खूप चांगली लिहिलेली आहे आणि त्याचा लघु पण खूप चांगला बनलेला आहे पोस्टमार्टम, तर आपण एकदा त्याला भेटू आणि त्याची स्क्रिप्ट पुन्हा ऐकूया. मग मी त्या सगळ्यांना एकत्र बसून एकदा जे 10 जण आहेत त्याच्यामध्ये 8 महिला आहेत स्पेशली ज्यांनी हे इनसाईट नावाचं फिल्म प्रोडक्शन स्थापन केलं आणि त्यांचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. सो मी त्याला ती सगळ्याला स्क्रिप्ट ऐकवली त्या 8-9 महिलांना आणि त्यांनी होकार दिला की हा सिनेमा आपण विनोद करूया. आणि मला वाटतंय 2018 मे महिन्यामध्ये त्यांनी मला तसं कळवलं की आपण हा सिनेमा करतोय आणि अशा पद्धतीनं सिनेमा ऑन झाला. त्यांच्या त्या गोष्टीचं त्यांचं कौतुक करावं लागेल प्रोड्युसरचं, कारण अशा विषयाला ज्याच्यामध्ये वास्तववाद खूप आहे, खरेपणा आणण्याचा प्रयत्न केला आम्ही आणि ज्याच्यामध्ये कमर्शियल व्हॅल्यू काहीच नाही आहेत, तो अशा फिल्मला प्रोड्युसर मिळणं किंवा निर्माता भेटणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. सो माझ्या निर्मात्याला मी तुमच्या माध्यमातून धन्यवाद देतो की त्यांनी माझा विश्वास दाखवला माझ्या टीमवरती आणि मला फ्रीडम दिलं की तुला तुझ्या मनातला सिनेमा बनव आणि मी ते करू शकलो याचा मला आनंद आहे आणि आज आपला सिनेमा रिलीज होतोय. तर नक्कीच हे विनोद कांबळे सर होते कस्तुरी सिनेमाचे डायरेक्टर. यांचा कस्तुरी हा नवा कोरा सिनेमा 8 डिसेंबरला आपल्या भेटीला येते, तर आम्हालाही उत्सुकता आहे हा सिनेमा बघण्याची. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. तर या चित्रपटातल्या गोपीला कस्तुरी मिळते का नाही याची उत्सुकता आम्हालाही आहे. 8 डिसेंबरला हा सिनेमा देशभर प्रदर्शित होतोय. या सिनेमाला सर तुम्हाला शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू 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 सो मच.